आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत बुलडाणा जिल्ह्याचं वार्तापत्र याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी सचिन ठाकरे जिजाऊ महोत्सव हा लोकोत्सव झाला पाहिजे त्यासाठी लोकांचा सहभाग वाढवला पाहिजे जिजाऊ महोत्सव भविष्यात या नगरीचा नावलौकिक वाढवणार आहे असं प्रतिपादन पालकमंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा इथं केलं आझादी का अमृत निमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीनं जिजाऊ गाथा महोत्सव दोन हजार बावीसचं सिंदखेड राजा इथल्या जिजाऊ सृष्टी इथं आयोजन करण्यात आलं होतं या महोत्सवाचं उद्घाटन पंधरा मे रोजी पालकमंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांच्या हस्ते पार पडलं त्यावेळी ते बोलत होते राष्ट्रमाता जिजाऊ यांचा प्रेरणादायी इतिहास नवीन पिढीला कळावा तरुण पिढीनं राष्ट्रमातेच्या कार्याची प्रेरणा घ्यावी या हेतूनं सांस्कृतिक कार्यमंत्री यांच्या सूचनेप्रमाणे पंधरा मे ते सतरा मे दोन हजार बावीस या कालावधीत जिजाऊ गाथा महोत्सव दोन हजार बावीस या कार्यक्रमाचं आयोजन दररोज संध्याकाळी सहा ते रात्री दहा या वेळेत करण्यात आलं महाराष्ट्र दिनानिमित्त पोलीस कवायत मैदानावर एक मे रोजी राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री व्हावी या हेतूनं सांस्कृतिक कार्यमंत्री यांच्या सूचनेप्रमाणे पंधरा मे ते सतरा मे दोन हजार बावीस या कालावधीत जिजाऊ गाथा महोत्सव दोन हजार बावीस या कार्यक्रमाचं आयोजन दररोज संध्याकाळी सहा ते रात्री दहा या वेळेत करण्यात आलं महाराष्ट्र दिनानिमित्त पोलीस कवायत मैदानावर एक मे रोजी राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री आणि बुलडाणा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण संपन्न झालं यावेळी पोलीस दलाच्या वतीनं त्यांना मानवंदना देण्यात आली शिवाय पोलीस नव्यानं सहभागी झालेल्या एकोणतीस नवीन पोलीस वाहनांनीसुद्धा संचलन केलं वाहतुकीचे नियम पाळा यासंदर्भातील माहिती देणाऱ्या पुस्तिकेचं विमोचन यावेळी करण्यात आलं तसंच समाज कल्याण विभागाच्या विविध योजनांची माहिती देणाऱ्या प्रदर्शनाचं उद्घाटन पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांच्या हस्ते झालं संपूर्ण देशभर आझादी यानं दिले आहेत आणि त्याच अनुषंगानं बुलडाणा तालुक्यातील भादोला इथल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत विद्यार्थी शिक्षकांनी मी सावित्री बोलते या विषयावर एक शॉर्ट फिल्म अर्थात माहितीपटाची निर्मिती करून ती जिल्हाभर दाखवण्यात आली ज्याची राज्य शासनानं दखल घेतली आणि संबंधित मुख्याध्यापक विद्यार्थ्यांचा राजभवनात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सत्कार केला शाळेचे मुख्याध्यापक गजानन कंकाळ यांची ही संकल्पना होती आणि या शॉर्ट मध्ये मीनाक्षी पठ्ठे या विद्यार्थिनीनं सावित्रीची तर ज्योतिराव फुलेंची भूमिका पायल हिवाळे हिन साकारली होती राज्य सरकारच्या नियोजन शून्य कारभारामुळे महाराष्ट्र अंधाराच्या खाईत लोटला गेला आहे राज्य सरकारच्या ढेपाळलेल्या कारभारामुळे शेतकऱ्याला वीज उपलब्ध होत नाही त्यामुळे बळीराजाला त्याच्या शेतातील उभं पीक डोळ्यासमोर जाताना पाहावं लागत आहे असा आरोप करत भाजपाच्या वतीनं सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला चोवीस एप्रिल रोजी भारतीय जनता पार्टी बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव शहरात भाजपा जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट आकाश फुंडकर यांच्या नेतृत्वामध्ये खामगाव शहरातील टॉवर चौकात मेणबत्त्या लावून महाविकास आघाडी शासनाचा निषेध करण्यात आला बुलडाणा जिल्ह्यामध्ये डोंगराळ भागात वास्तव्यास असणाऱ्या धनगर तसंच मेंढपाळ समाजाचा खंडोबा दैवत असलेल्या सर्व समाज बांधवांचा नगर सोहळा सत्तावीस एप्रिलला संपन्न झाला बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात असणाऱ्या लाखनवाडा या गावामध्ये हा दोन दिवसांचा नंगर सोहळा संपन्न झाला नाफेडच्या वतीनं हरभरा हमी दर पाच हजार दोनशे तीस रुपये प्रति क्विंटल प्रमाणे खरेदी करण्यात येत आहे तर शासकीय हरभरा खरेदी सुरू असून अंतिम मुदत एकोणतीस हजार बावीस आहे हरभरा खरेदीसाठी जिल्ह्यात दहा खरेदी केंद्रांना मान्यता देण्यात आली आहे ज्या शेतकऱ्यांना एसएमएस शेतकऱ्यांनी आपला माल या खरेदी केंद्रांवर विक्रीसाठी घेऊन यावा असं आवाहन जिल्हा पणन अधिकारी यांनी केलं आहे आताच आपण ऐकलत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत बुलडाणा जिल्ह्याचं वार्तापत्र याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी सचिन ठाकरे